नमस्कार, मी अजित पाटील, युवाराज्य अनुचलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काल महाराष्ट्रातील एकंदरीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका मोठ्या धुमधडाक्यात या ठिकाणी काल सर्व संपन्न झाला. काल नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठीशी आणि प्रतिष्ठित लढाई ही लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होती. या ठिकाणी लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवा संघटना, त्यासोबतच शिवा सेवा जनशक्ती राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय नेते प्राध्यापक मनोहरजी धोंडे यांच्या पक्षाला या ठिकाणी खातं उघडलेलं आहे. दोन जागा या ठिकाणी भेटल्या, दोन जागा म्हणण्यापेक्षा एकंदरीत पॅनलमध्ये निवडणूक होती आणि त्यांच्या पॅनलचं या ठिकाणी विजय झालेला आहे. आपल्याशी बोलण्यासाठी सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे आहेत. एक नुकतंच काल शिवा संघटनाचं राष्ट्रीय पक्षामध्ये रूपांतर झालं, त्याचं नाव सेवा जनशक्ती पार्टी असं नाव देखील भेटलेलं आहे. एकंदरीत त्याच्याविषयी देखील साहेब बोलणार आहेत. एकंदरीत कालच्या निवडणुकीविषयीची प्रतिक्रिया आणि आगामी स्थानिक स्वराज्य असतील, लोकसभा असतील, विधानसभा निवडणूक असतील, याच्याविषयी पक्षाची भूमिका ते व्यक्त करतील. सगळ्यांना सप्रेम जय शिवा. सर्वप्रथम मी युवा राज्य न्यूजचं या ठिकाणी स्वागत करतो. काल लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीमध्ये सेवा जनशक्ती पार्टी आणि महाविकास आघाडी यांच्या माध्यमातून शेतकरी विकास पॅनल हा पॅनल निवडणुकीमध्ये उभा होता. एकूण 18 उमेदवार आमच्या शेतकरी विकास पॅनलकडून उभा करण्यात आलेले असताना लोहा तालुक्यातल्या सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य, त्याचबरोबर व्यापारी आणि हमाल मापाडी या सर्वच मतदार बांधवांनी प्रचंड मोठ्या उत्साहाने शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना मतदान रूपी आशीर्वाद दिलेला आहे. आणि मागच्या 20 वर्षापासूनची जी प्रताप चिखलीकर नावाचं भूत या लोहा तालुक्याच्या उरावर बसलेलं होतं, ते उतरवण्यासाठी सर्व मतदारांनी एकजुटीने एकतर्फी मतदान करून 18 पैकी 16 जागा प्रचंड बहुमताने निवडून दिलेल्या आहेत. जवळपास निवडून आलेले उमेदवार आमचे 18 पैकी 16 हे 165-170 मताच्या लीडने निवडून आले. आणि व्यापारी मतदारसंघातले पडलेले मतदार आमचे उमेदवार हे अत्यंत अल्प मताने पराभूत झालेले आहेत. त्यामुळं एकतर्फी पूर्ण पॅनलच्या पॅनल शेतकरी विकास आघाडीचा आमचा निवडून आलेला आहे. त्यामुळं मी आपल्या माध्यमातून सर्व मतदार बांधवांचं या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो. सर, काल आपल्या पक्षाचं राष्ट्रीय रूपांतर झालेलं आहे, सेवा जनशक्ती पार्टीचं नाव भेटलंय, एकंदरीत नाव जे होतं शिवा संघटना असं नाव होणार होतं, काय झालं? बघा, शिवा संघटना मागच्या 28 वर्षापासून महाराष्ट्रासह 5 राज्यामध्ये काम करते. पण ही संघटना फक्त वीरशैव लिंगायत समाजातल्या जाती उपजातीसाठी कार्यरत आहे. वेगवेगळ्या समाजाच्या संघटना एकत्रीकरण करून आम्ही शिवा जनशक्ती पार्टी या पार्टीची घोषणा केली होती आणि त्या घोषणेनुसार राष्ट्रीय निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्याकडे या पक्षाचं रजिस्ट्रेशन नोंदणी करण्यासाठी आम्ही प्रस्ताव दाखल केला होता. पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार कुठलंही धार्मिक नाव पक्षाला वापरता येणार नाही असा निकाल असल्यामुळं निवडणूक आयोगाने आम्हाला या नावावरती ऑब्जेक्शन घेतलं आणि शिवा नाव हे भगवान शिवाचं म्हणजे शंकराचं आहे आणि म्हणून ते नाव वापरता येणार नाही अशा प्रकारची त्रुटी काढली. त्यामुळं आम्ही निवडणूक आयोगाला 3 पर्याय नावाचे दिले होते. त्यातला पहिला पर्याय होता सेवा जनशक्ती पार्टी, दुसरा पर्याय दिला होता स्वराज्य जनशक्ती पार्टी आणि तिसरा पर्याय दिला होता किसान जनशक्ती पार्टी. पण या 3 पर्यायातून दिल्लीच्या निवडणूक आयोगाने आम्हाला सेवा जनशक्ती पार्टी या नावाला मान्यता देऊन पक्ष म्हणून नोंदणी करून मान्यता दिलेली आहे. आणि ती मान्यता आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उमेदवारी अर्ज भरणं चालू होतं. त्यामुळं पक्षाची नोंदणी झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या सोबत
नव्यानं रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी झालेला सेवा जनशक्ती पार्टी, या पार्टीतून आम्ही आघाडीमध्ये समाविष्ट होऊन शेतकरी विकास पॅनल आम्ही उभा केला आणि आमच्या सगळ्यांच्या आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या एकजुटीला लोहा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव आणि मतदारांनी प्रचंड उत्साहाने प्रतिसाद देऊन आमचा पूर्ण पॅनल 18 पैकी 16 उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी केलेले आहेत। विजयाची सुरुवात ही पहिला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीपासूनच सुरुवात झालेली आहे, त्यामुळे पुनश्च एकदा मी लोहा तालुक्यातील सर्व मतदार बांधवांचे जाहीर आभार व्यक्त करतो। सर, महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न घेतो की आता आपला पक्ष राष्ट्रीय पक्ष झाला आहे आणि 5 राज्यांमध्ये आपण आहात, तर आगामी काळामध्ये आपल्या राष्ट्रीय पक्षाची भूमिका काय राहील, कोणासोबत आपण जाणार किंवा आल्यासोबत काय विचार केला आहे? बघा, खर तर प्राधान्यक्रमानं आम्ही महाविकास आघाडी आणि बाहेर राज्यामध्ये इंडियासोबत प्राधान्यक्रमानं जायचा आमचा विचार आहे, कारण मी आहे आणि ती मान्यता आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उमेदवारी अर्ज भरणं चालू होतं, त्यामुळं पक्षाची नोंदणी झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या सोबत नव्यानं रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी झालेला सेवा जनशक्ती पार्टी, या पार्टीतून आम्ही आघाडीमध्ये समाविष्ट होऊन शेतकरी विकास पॅनल आम्ही उभा केला आणि आमच्या सगळ्यांच्या आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या एकजुटीला लोहा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव आणि मतदारांनी प्रचंड उत्साहाने प्रतिसाद देऊन आमचा पूर्ण पॅनल 18 पैकी 16 उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी केलेले आहेत। विजयाची सुरुवात ही पहिला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीपासूनच सुरुवात झालेली आहे, त्यामुळं पुनश्च एकदा मी लोहा तालुक्यातील सर्व मतदार बांधवांचे जाहीर आभार व्यक्त करतो। सर, महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न घेतो की आता आपला पक्ष राष्ट्रीय पक्ष झाला आहे आणि 5 राज्यांमध्ये आपण आहात, तर आगामी काळामध्ये आपल्या राष्ट्रीय पक्षाची भूमिका काय राहील, कोणासोबत आपण जाणार किंवा आल्यासोबत काय विचार केला आहे? बघा, खरं तर प्राधान्यक्रमानं आम्ही महाविकास आघाडी आणि बाहेर राज्यामध्ये इंडियासोबत प्राधान्यक्रमानं जायचा आमचा विचार आहे, कारण मी मूळतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा मागच्या 35 वर्षापासूनचा कार्यकर्ता, सेवा जनशक्ती पार्टी या पार्टीच्या माध्यमातून आम्ही खरंतर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ओबीसी समाजाच्या संघटनांचे प्रमुख, बहुजन समाजातील वेगवेगळे जाती जमातीचे कार्यकर्ते एकत्र करून या सेवा जनशक्ती पार्टीची नोंदणी केलेली आहे, त्यामुळं शिवा संघटना वेगळी आणि सेवा जनशक्ती पार्टी हा पक्ष वेगळा। शिवा संघटना ही समाजासाठी काम करेल तर पक्ष हा सगळ्या बहुजन शेतकरी कष्टकऱ्यांसाठी काम करेल, त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या निवडणुका येतील, मग ते लोकसभा असेल, विधानसभा असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका, या सगळ्या निवडणुकांमध्ये आम्ही कुठे ना कुठे अलायन्स करूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। प्राधान्यक्रमाने मी उल्लेख केला, महाविकास आघाडीला आमचं पहिलं प्राधान्य आहे, कारण मी स्वतः या पक्षाचा किंवा संघटनेचा संस्थापक मागील 35 वर्षापासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, त्यामुळं माझं प्रथम प्राधान्य हे शिवसेना जिकडे असेल तिकडे जाण्याचा माझा पहिला कल आहे। जसं की मी देगलूरच्या किंवा 19 लोकसभा निवडणुकीला शिवसेना भाजपच्या सोबत शिवा संघटना होती म्हणून नांदेडमध्ये सुद्धा इच्छा नसताना सुद्धा प्रताप चिखलीकरच्या प्रचारामध्ये होतो, ती व्यक्ती म्हणून नाही तर राज्य पातळीवरचं धोरण म्हणून होतो, परंतु त्यानंतर शिवसेना आणि भाजप वेगळी झाली आणि शिवसेना महाविकास आघाडीसोबत गेली आणि नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर विधानसभेची निवडणूक लागली, पोटनिवडणूक लागली, त्या निवडणुकीमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत म्हणजे जिकडे शिवसेना आहे तिकडे आम्ही गेलो आणि बघितलं आपण, आम्ही जेव्हा शिवसेना भाजपसोबत होतो तेव्हा प्रताप चिखलीकर माजी मुख्यमंत्र्यांना पाडून खासदार झाले आणि तेच प्रताप चिखलीकरच्या मतदारसंघातला
एक देगलूर विधानसभा मतदारसंघ जिथे त्यांना लोकसभेला 28,000 लीड होती, तिथे पोटनिवडणुकीमध्ये आम्ही 40,000 लीडने आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणला. आणि त्यानंतर जो आम्ही पक्ष स्थापन केला, रजिस्ट्रेशन झालं, त्यानंतर पहिली निवडणूक लोहा मार्केट कमिटीची आली. इथे सुद्धा आम्ही प्राधान्य हे महाविकास आघाडीलाच दिलं. खरं तर समोरून आम्हाला जागा वाढून द्यायला तयार होते, पण तरीही विचाराला मुरट घालायची नाही या उद्देशानं आणि लोहा तालुक्याच्या जनतेला मागच्या 20 वर्षापासून गंडवणारा, ठकवणारा जो महाभाग प्रताप चिखलीकर आहे, त्याला कुठंतरी संपवणं गरजेचं आहे. आणि लोह्याला याच्या गुंडगिरीतून, झुंडशाहीतून, एकाधिकारशाहीतून संपवणं गरजेचं आहे. या उद्देशानं 2 पावलं मागे घेऊन आम्ही एकजुटीनं सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये भाग घेतला आणि त्याचा परिणाम हा पॅनलच्या पॅनल शेतकऱ्यांनी, मतदारांनी प्रचंड बहुमताने निवडून दिला. त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा सेवा जनशक्ती पार्टी ही सर्व निवडणुकांमध्ये राहणार आहे, अलायन्स करून राहणार आहे. जर अलायन्समध्ये आम्हाला घेतलं नाही तर जे आमचे छोटे छोटे पक्ष आहेत, उदाहरणार्थ बच्चूभाऊ कडूंचा पक्ष आहे, महादेव जानकरांचा पक्ष आहे, छत्रपती संभाजी राजेंचा पक्ष आहे, किंवा आणखी इतर पक्ष आहेत ज्यांची आमची चर्चा बोलणी झालेली आहे, जर राष्ट्रीय पक्ष, राज्य पातळीवरचे पक्ष आपल्याला विचारात घेत नसतील तर नक्की आम्ही छोटे पक्ष एकत्र येऊन पुढच्या निवडणुका लढवणार आहोत. निवडणूक लढवणं हे आमचं अगदी फिक्स ठरलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निवडणुका या अलायन्स करून आम्ही लढवण्यासाठी तयार आहोत. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.